किती वेळ लावते ग ही मुलगी. सुमनची पाठवणी झाल्यानंतरच लग्न मंडपात पोहोचायचंय का? दादा कशाला एवढा अँक्शियस होतोय? आणि जाताना अशी चिडचिड कशाला करायची? छान जाऊ की आपण सगळे, आणि तिचं पुन्हा बिनसलं ना तर आता मात्र मी समजूत काढू शकणार नाही. आपण ना जरा जास्त लाडातच वाढवली आहे तिला. लहानपणीच तिला शिस्तीचा बडगा दाखवायला पाहिजे होता. दादा तिला शिस्तीची नाही, तुझ्या आणि वहिनीच्या वेळेची गरज होती आणि तुमच्या प्रेमाची सुद्धा. नाही नाही, पण मला सांग, कोणाच्या घरी जायचं असेल तर वेळ पाळायला नको? हिने कधी पाळली? आय एम रेडी. काय आहे हे? हा ड्रेस आहे, वेगळा ड्रेस आहे. हो का? पण तेवढाच तोकडा आहे. हा ड्रेस घालून आपण फंक्शनला येणार आहात, काय म्हणतील ती लोक मला? ते कशाला काय म्हणणार आहेत? आणि हो, तुम्हाला जर मला घेऊन जायचं नसेल ह्या ड्रेस मध्ये तर दॅट्स फाईन, आय एम नॉट कमिंग. तू काय बोलतोस अगं ही? बघ, जाऊ दे ना दादा. ती पुन्हा रूम मध्ये जाणार, ड्रेस चूज करणार, मग तो बदलणार, यात अर्धा तासाच्या वर जाईल, तोवर तिकडे लग्न उरकून जाईल. आधीच उशीर झालाय ना. तिने केलं आणि एवढं सगळं करून काय फार उत्तम ड्रेस घातलेला नाहीयेस तू. हे अवघड आहे हिचं सगळं. मी आता सारखं सारखं ड्रेस चेंज करणार नाही. हा, आणि तुम्हाला जर मला असं घेऊन जायचं असेल तर ठीक आहे, नाही तर ते लग्न केलं उडत. दादा